आज आपण घनमुळा संबंधित काही उदाहरणे पाहूयात आकाराच्या म्हणजे वॉल्युम सतरा हजार पाचशे शहात्तर मीटर घन आहे त्याच्या बाजूंची लांबी काय असेल ते जाणून घ्या आपल्याला नक्कीच लक्षात असेल की एका घनाच्या सर्व बाजू समान असतात अशा प्रकारे आपल्याला हे पण माहीत असेल की कोणत्याही घनाचे घनफळ हे त्याच्या एका बाजूचे घनफळ असते इथे आपल्याला घनाकार टाकीचे घनफळ आहे जर आपल्याला ह्यावरून टाकीच्या बाजूची लांबी काढायची असेल तर आपण हे कसे करू करा विचार करा अगदी बरोबर कारण घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन म्हणून आपण इथे म्हणू शकतो घनाच्या घनफळाचे घनमूळ बरोबर बाजूची लांबी म्हणून इथे आपल्याला सतरा हजार पाचशे शहात्तरचे घनमूळ काढायला पाहिजे चला मुख्य घटक पद्धतीने आपण याचे आपण सतरा हजार पाचशे शहात्तरचे मुख्य घटक काढू या पद्धतीने आपण संख्येला मूळ संख्येशी विभागू जोपर्यंत आपल्याला न विभागली जाणारी संख्या अथवा एक नाही मिळत जसे इथे आपण सतरा हजार पाचशे शहात्तरला अनुक्रमे दोन 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 तेरा तेरा तेराने भाग देतो शेवटच्या कृतीमध्ये आपल्याला एक मिळेल म्हणून इथे आपण थांबूयात मिळालेल्या मूळ संख्या सतरा हजार पाचशे शहात्तरचे घटक आहेत म्हणजे प्राईम फॅक्टर्स आहेत आता आपण सतरा हजार पाचशे शहात्तरला मिळालेल्या मुख्य घटकांच्या गुणाकाराच्या रूपात अशा प्रकारे लिहू आपण ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो जसे आपण दोनचा चा तिसरा घात गुणिले तिसरा घात अशा प्रकारे लिहू शकतो घातांकांचे नियम ए चा एम वा घात बरोबर ए गुणिले बीचा चा एम चा उपयोग करून यालाच आपण दोन गुणिले तेराचा तिसरा घात म्हणजेच सव्वीसचा तिसरा घात लिहू शकतो अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की सव्वीस हे सतरा हजार पाचशे शहात्तरचे घनमूळ आहे आणि हीच टाकीच्या बाजूची लांबी सुद्धा आहे पुढील उदाहरण खाली दिलेले कोडे सोडवा मी दोन अंकी एक संख्या एकोणऐंशी हजार पाचशे सात माझा घन आहे जर तुम्हाला घनमूळ माहीत असेल नीट तर ओळखा मी कोण चला या मजेदार कोड्याला सोडवूयात इथे आपल्याला अशी संख्या मिळवायची आहे ज्याचा घन एकोणऐंशी हजार पाचशे सात आहे म्हणजे आपल्याला एकोणऐंशी हजार पाचशे सातचे घनमूळ काढायचे आहे तर आपण जाणून घेऊ कारण की आपल्याला माहित आहे की दिलेली संख्या ही एक पूर्ण घनसंख्या आहे म्हणून आपण अनुमान पद्धतीने पण घनमूळ काढू शकतो कृती एक पहिल्या कृतीत आपण दिलेल्या संख्याच्या उजवीकडून तीन तीन अंकांचा गट बनवतो जसे इथे आपण पाचशे सातचा सा एक गट बनवूयात आणि एकोणऐंशीचा दुसरा गट बनवूयात कृती दोन इथे दिलेल्या संख्येच्या शेवटचा अंक आहे सात यामुळे आपल्याला लक्षात येते की घन मुळाच्या एकक स्थानचा अंक असेल तीन कृती तीन आपण पाहतो की अंकांचा पुढील गट आहे एकोणऐंशी संख्या एकोणऐंशी चारचा घन चौसष्ट आणि पाचचा चा एकशे पंचवीसच्या मध्ये आहे परंतु चौसष्ट ही संख्या एकोणऐंशीपेक्षा पेक्षा छोटी संख्या आहे म्हणून आपण एकोणऐंशी हजार पाचशे सातचे मुळाच्या चिन्हावर चार लिहूयात यामुळे आपल्याला संख्या मिळेल त्रेचाळीस जी एकोणऐंशी हजार पाचशे सातचे घनमूळ आहे म्हणजे दिलेल्या कोड्याचे उत्तर आहे त्रेचाळीस तर आज आपण घनमुळाच्या संबंधित काही उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी निगडीत सामान्य चुका समजून घेऊ